पीक सडून गेले, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. सरकारने मदत जाहीर केली आहे, परंतु या तोकड्या मदतीने शेतकऱ्यांचा खाव कसा भरेल असा सवाल शेतकरी करत आहे. अशाच एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून काळीज पिळवटून टाकणारी कविता मांडली आहे. नमस्कार, मी राजकुमार नायक. यावर्षी हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं या पावसाने हिरवला आणि आता नेमकं काय खायचं, कसं राहायचं, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढं आवासून उभा आहे. आधीच बोगस बियाण्यामुळं तीन तीनदा शेतीची या सोयाबीनची या पिकाची पेरणी करायचं काम पडलं आणि आता ह्या हे संकट, अशा संकटातून काय कसं सावरायचं, हा एक प्रश्न पडलेला आहे आणि त्या आधारावर माझी एक रचना आहे. का विटेवरून जरा खाली ये, दयना बापाची माईची लय झाली रे. आभाळ रुसलं त्याला सावर, वेदनेला दुःखाला घालणारे जरा सावर. कोंब फुटले रे उभ्या पिकात कणसात मोड आले. कोंब फुटले रे उभ्या पिकात कणसात मोड आले. बघ ना बाबा, चालून चालून बापाच्या पायाला फोड आले. सारं रान औंदा पाण्याखाली आलं. पहा ना जरा वावराचं तळं झालं. तू ह्यावानीच बाप उभा आहे बांधावर, कमरेवर हात देऊन मनाशीच पुटपुटतंय आभाळाकडे डोळे लावून. आता तूच काहीतरी कर बाबा, बांधावर जाऊन बापाचा हात धर बाबा. बापाच्या दुःखाला दूर करू नये, दुष्काळाला जरास बाजूला सारू नये. जरासा आभाळाला तुह्या आवर पांडुरंगा, जरासा आभाळाला तुह्या आवर पांडुरंगा. पाण्याखाली गेले महा वावर पांडुरंगा. जरासे माईचे बापाचे अश्रू पुसून ये, घडीभर का होईना त्यांच्याजवळ बसून ये. विठ्ठला जा बाबा जा, तू लेकरू वनवासात आहे, जीव तर कधीच गेला, आत्मा फक्त श्वासात आहे. विठ्ठला जा बाबा जा, तू लेकरू वनवासात आहे, जीव तर कधीच गेला, आत्मा फक्त श्वासात आहे.